खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा टायमिंग सादर कॉलर तर आपण नेहमीच उडवत असो, इलेक्शन असो किंवा नसो असे सांगत दम असेल तर समोरासमोर येऊन बोलावे असा निर्वाणीचा इशाराही जिल्ह्यातील नेत्यांना देऊन टाकला. राजकीय सुरू चाललंय काय एकूणतरात कसं असं काय लोकसभा निवडणूक संदर्भात इलेक्शन असो नसो माझा काय संबंध इलेक्शन असं आहे. राष्ट्रवादी नेते म्हणतात की त्यांनी बोलावं तसं तरी करू नको काय त्यांनी बोलावं तसं तरी करू नको असं त्यांनी आवाहन केलं तुम्हाला. आपण मी असं करतो ते म्हणतात आम्ही नाडी बनतो हे ठीक आहे. त्यांनी विचारलेला प्रश्न उत्तर दिलंच पाहिजे. पण ज्यांनी विचारलाय ना त्यांच्यात जर दम असेल ना तर समोरासमोर येऊन विचारावं ना. नाडी कोणाची कोण खोलतय मी तर म्हणून तर पॅन्ट घालली बेल्ट पण घातलंय. नाडी कोण घालत ते बघा आणि कॉलर कोण कोणाची आहे. वयामुळं फक्त नुसतं गप असतोय तर माय असं का वाईट नाही सांगतो. किती सहन करायचं शेवटी प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट असतो. आम्ही करतोय तुम्ही करा ना. तुमचे हात बांधले नाही का केलं नाही करतो जो नाही असं हे म्हणता येत नाही. इच्छाशक्ती नाही हेच त्याचं कारण नाही. आम्हाला काय करायचं आम्ही करतो. नोटंकी करतो करतो पुढं लावणीचा कार्यक्रम करणार करणार त्याला मात्र येणारच. कोणी नाही तर तुम्ही लोक ते दोघी तिघांचं माहित नाही पण इथं बाकी जे उपस्थित असणार आहे ना. एक एक कलाकारांना घडवणार नाही तर मिसा काढणार नेमका मिसा कोण आता प्रेस मध्ये आपण म्हणाल एक एक कलाकारांना घडवणार नाही तर मुळ्या किंवा मिसा काढीन आजपर्यंत मला सांगा ना एक लक्षात घ्या आजपर्यंत कधी कोणी विचार केलाय रयतची शिक्षण संस्थेची मीटिंग झाली कधी कोणी विचार केलाय कधी विचारलं तुम्ही जागा कोणाची आहे कोण त्याच्यावरती. आज घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या आई आजी साहेबांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याच्यावर आमच्या मी नसू देत. शिवेंद्रनला तरी घ्या कोणालाही घ्या आम्हाला मेंबर पण करून घेतलं नाही. आणि मेंबर कोणाला केलं कोण प्रभाकर देशमुख द ग्रेट दळवी साहेब सगळे आयुक्त चांगले आहे ना. शशिकांत शिंदे चांगले ते राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करतात ना. एक मिनिट मला एक सांग क्रायटेरिया काय कि बाबा जागा कोणी दिली त्या ह्याच्यासाठी त्या ह्याच्यासाठी ह्यानी काय योगदान केलंय मला सांगा आणि आम्ही योगदान काय केलंय आम्हाला सांगा का आमच्यावरती अन्याय झाला. ज्या रयत शिक्षण संस्थेची ज्या कर्मवीर भाऊरानी पाटलांनी जेव्हा त्याची स्थापना झाली त्यावेळेस त्याने एक सांगितलं होतं जो मुख्यमंत्री असेल तो त्याचा हे असेल अध्यक्ष असेल परत सगळं संपूर्ण तुम्ही हे केलं
परत प्रायव्हेटायझेशन झालं. धन्यवाद वा देवा, असंच जाऊन द्या, असंच चालू द्या, चांगले लोक बाजूला काढा, आमच्याकडनं काही अपेक्षा नाही. मानहानी होती एवढीच खंत या ठिकाणी व्यक्त करतो. बोला. मला सर फदे पवार साहेब आपलं वाटत दुसरं एक स्टेटमेंट दिलं होतं की पुण्याला जेव्हा प्रचंड रिस्पेक्ट आहे दिल्लीमध्ये राजांचा थेट छत्रपती मुंशी आमच्या पक्षात आहे, तर फक्त तेवढा पुरतं मर्यादित म्हणून राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण आहात का? काय नेमकं झालं? काय 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 आणि दिल्लीमध्ये आपल्याला रिस्पेक्ट आहे म्हणून राष्ट्रवादीच्या तिकिटावर आपलं तिकीट दिलं जातं इथं साताऱ्यामध्ये. मला छत्रपतींचे वंशज आमच्या बरोबर आहेत पवार साहेबांना सांगायला अभिमान वाटतो. एक लक्षात कसलं काय नाही, मी कोणाच्या आधारावरती नाही, मी स्वतःच्या हिमतीवरती आजपर्यंत सगळं हे लढलोय. हा रिस्पेक्ट पवार साहेबांना तर आहेच, तो राहणारच. कोणी असं समजू नये की असं केलं तसं व्हायलं त्याचं मान्य करणारा उदयनराजे नाही. का करायचं, कशासाठी अँड वाय? फक्त एकच आहे, खरं बोलतो, खोटं बोलू शकत नाही. ही माझ म्हणजे माझी वीक पॉइंट म्हणा, वीक पॉइंट नाही, वीक पॉइंट होऊ शकत नाही. जे झालं ज्यांनी केलंय ना त्यांना भोगायलाच पाहिजे. पक्ष कुठला पण असू दे, मला काय घेणं नाही. सत्तेत कोण असू दे नाही, उद्या सत्तेत मी अस अरे ह्याच्या अगोदर सुद्धा मी सत्तेत होतो नव्हतो, काम करत राहिलो ना, मला काय फरक पडतोय. काय मिनिस्ट्री काय पाच पन्नास तिथं इकडं मी करू शकत नाही. प्रश्न त्याचं नाही आहे, मिनिस्ट्रीचं नाही आहे, प्रश्न तत्वाचा आहे. तत्व आपण जर सोडले तर तुमची आमची ओळख काय राहणार? असं बोललं जात की नेहमी उदयनराजे लोकसभा लगीत टायमिंग साधतात. टायमिंग साधतात. आता जर तुम्ही म्हणाल की ते इकडून येणार, हे इकडून येणार, आमचे टायमिंग त्या तशा पद्धतीने उदयनराजेही टायमिंग. हे बघा, एक सांगतो गावरान भाषेत बोलतो मी. लोक म्हणतात की दडून बसतात, त्यापैकी नाही मी. काय कोणाला काय बोलायचं तर बोलू द्या, मला काय फरक पडतो. पहिल्यांदाच सांगितलं पुढगं दाबू नको पंखे विसरला. जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाला महाराष्ट्रात फायदा होईल असे चित्र आहे. जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाला महाराष्ट्रात फायदा होणार आहे अशा वेळेला तुमची भूमिका काय? असं तुमचं टायमिंग काय असणार? अजून पाळी आलेली एक जो पक्ष कधी मला सांगा ना, तुम्ही आता मला आज ओळखताय काल ओळखताय? गेले 20 वर्ष आपण एकमेकाला ओळखतोय, मिनिमम 20 इयर्स तर आहेच. मला सांगा काय फरक पडला? लोक बदलले, लोक इकडं तिकडं हे ते केलं, काय माझ्यात चेंज झाला? का चेंज मी करू माझ्या स्वभावात? अजिबात नाही. फक्त सुजित आंबेकरने सांगितलं तरच करणार, कारण की चेंज नेहमी चेंज असतो चांगल्यासाठी. त्याच्यामुळं वनला एक फ्री असतो ना, त्यांनी कलप केलं की मला माझं पण कलप होईल. अभिजित बिचुकलेंचा पाठिंबा आहे. बिचुकले साहेबांना साष्टांग नमस्कार. अभिजितच काय बोलायचं? त्यांचं म्हणजे असे की राजू जीवनात मी रेकॉर्ड करणार आहे. नाही करा ना, नाही पण म्हण सही कडा करा. मग का तिकडनं पैसे घेऊन
लापडगिरी केली. विश्वजीच्या इथं केलीच ना, झालंच ना, उभं राहायचं तू राहू द्या. मी सांगितलं डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. राजे जे असती तर हत्तीवर न फिरलो असतो मी. आता हत्ती बघतो कुठे आहे. चला.